दोघही काही सध्या राज्यात जी काही राजकीय परिस्थिती आहे त्या संदर्भात चर्चा केली. मी त्यांना काँग्रेसमध्ये जी आमची चर्चा मागच्या दोन मीटिंगमध्ये झालेली आहे त्याबद्दल साधारण काय मतप्रवाह आहे असा त्यांना एक साधारण कल्पना दिलेली आहे. आणि तिन्ही पक्ष महाविकास आघाडी म्हणून कॉन्टेस्ट करण्याची आमची मानसिकता आहेच, त्यांची तशी अनुकूल भूमिका आहे आणि उद्धवजीसुद्धा त्याच भूमिकेत आहेत. जागेसंदर्भामध्ये आम्हाला आगामी अधिवेशन आता 17 तारखेपासून आहे, अधिवेशनाच्या अगोदर आम्हाला एकत्र बसायचंच आहे. साधारण अधिवेशनाचा अजेंडा काय असावा याही बाबतीमध्ये साधक बाधक चर्चा या ठिकाणी झाली. बाकी स्पेसिफिक असं नाही, लोकसभेच्या पूर्वतयारी संदर्भात आत्तापर्यंत काँग्रेसमध्ये जे काही चर्चा झाली त्याची माहिती आणि आपली जी आता विधानसभेची जी पूर्वतयारी त्याची सुद्धा बैठक आम्हाला महाविकास आघाडीची घ्यायची आहे, त्या संदर्भात साधारण केव्हा घ्यायची याच्यावर चर्चा झाली. जागा निहाय चर्चा व्हायचा प्रश्नच नाहीये, कारण मी आज एकत्र आलेलो आहे. जागा निहाय चर्चा व्हायची असेल तर काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष विधिमंडळ काँग्रेसचे नेते आम्ही तिघं असल्यानंतरच या बाबतीवर चर्चा होऊ शकते. आज फक्त साधारण काय थिंकिंग आहे एवढंच बाकी चर्चा झाली. म्हणजे भाजपाकडे ज्या 23 जागा आहेत त्या 23 जागांवर पहिली चर्चा झाली पाहिजे अशी चर्चा झाली की ज्या ऑलरेडी आधीच लढवल्या त्यावर? असं कुठलीही सखोल चर्चा झालेली नाही. साधारण चर्चेचा कल काय आहे, काय करणं सोयीचं राहील, असं एक जनरल चर्चा ही झालेली आहे. आणि अधिवेशनाची पूर्वतयारी शिवसेनेचं काय कारण नव्हतं, अनिल परबांच्या संदर्भात शिवसेनेचे जे नेते आहेत ती त्यांच्या आज काही कदाचित कोर्टाकडे काही प्रकरण होतं म्हणून ते नव्हते अशी माझी माहिती आहे. बाकी तर बाळासाहेब आणि नाना दोघे मुंबईत नाही आहेत त्यामुळे ही फक्त आज एक औपचारिक भेट होती, बाकी काही नाही. शिवसेनेने ज्या जागा लढल्या आहेत आणि त्यांच्या खासदार त्या जागा त्यांचा भूमिका आहे की त्यांना आम्हालाच मिळायला पाहिजे आणि त्याच्यानंतर तुम्ही चर्चा करा असं भूमिकावर? नाही असं काहीच नाही. अजून साधारण त्यांच्याकडचं हे मत आहे, परंतु मला वाटतं चर्चेला एकदा एकत्र बसल्यानंतर तोही विषय मागे लागू शकतो. असं आहे की राज्यातली राजकीय परिस्थिती बदललेली आहे आणि बदललेल्या परिस्थिती अनुसार तिघांनाही ऍडजस्ट करून घ्यावं लागेल. कॉन्ट्राडिक्शन अजिबात एवढं हेच ह्याला अनुपूरकच आहे ना. विद्यमान राज्यातली जी काही राजकीय परिस्थिती आहे, विद्यमान परिस्थिती ती डोळ्यासमोर ठेवून आणि मेरिट या दोन्ही गोष्टीचं कॉम्बिनेशन झालं तर मला वाटतं योग्य होऊ शकतं. लोकसभेच्या दोन जागांच्या पोटनिवडणूक लागण्याची शक्यता हिंगोली आणि पुणे संदर्भामध्ये, हिंगोली संदर्भामध्ये कृतम शिवसेना आग्रही अशी पण देखील माहिती समजली. या संदर्भात काही चर्चा झाली अजून नाही, म्हणजे अजून काही शक्यता आहे का नाही हाच विषय आहे. ज्या दिवशी लागेल तेव्हा चर्चा करू. राजकारणामध्ये त्या जागा तशाच राहतील, फक्त 18 जागा ज्या शिवसेनेच्या सिटिंग आहेत त्यातले खासदार निघून गेलेत, याबाबत काय चर्चा? ज्या ठिकाणी जागा निवडून आलेल्या होत्या आणि जे खासदार आहेत त्या पक्षामध्ये तिथे काही फारसं अडचण येईल असं मला वाटत नाही. राहिला प्रश्न जे खासदार अन्य पक्षात गेलेले आहे तिथली सध्याची काय परिस्थिती आहे हा विषय बेसिकली, त्यामुळे आम्ही हेही म्हणत नाही की तसं होणार नाही असं मी म्हणत नाही, परंतु तिथली राजकीय परिस्थिती ही डोळ्यासमोर ठेवून काही निर्णय घेणं अपेक्षित आहे असं वाटतं. तर चर्चा अशी आहे की राजकारणामध्ये दोन नारे आज एकत्र आले आहेत, एनसीपी और खासतौर से शरद पवार पर भी उन्होंने निशाना साधा, कहा कि काफी घोटालेबाज जो पार्टी है. इसके पहले देखा गया था कि आपको भी अलग अलग तरीके से टारगेट किया जा रहा था, फिर इस तरह की खबरें सामने निकल कर आती ठीक है. उनकी बीजेपी की जो वर्किंग पैटर्न है वो ऐसा ही है पूरे देश में है, इसमें कोई आश्चर्यजनक बात है ही नहीं. तो ठीक है, उनका इशू उन्होंने रेस किया है, हम भी हमारे उचित प्लेटफॉर्म पर उसका जवाब देंगे. थैंक यू सर. थैंक यू सर.